आजही 24 तास एक पाऊल पुढे। ती म्हणजे एमपीएससी परीक्षांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केलेली आहे, ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते असं विधान त्यांनी केलेलं आहे। एकूणच मुख्यमंत्री ठाम होते ही परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यावर, तसंच एमपीएससीनं सुद्धा ही परीक्षा वेळेवरच घेतली जाईल असं स्पष्ट केलं होतं। मात्र आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच परीक्षा 5 ते 10 दिवस पुढे ढकलली जाऊ शकते, परीक्षा पुढे ढकलल्यानं फारसं नुकसान होणार नाही अशी स्पष्टोक्ती त्यांनी विधान परिषदेत मांडलेली आहे। विधान परिषदेत एमपीएससीच्या या समस्येवर चर्चा होत असताना हे विधान अजित पवार यांनी केलं। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, अजित पवारांनी या घरचा आहेर दिलेला आहे सरकारला, म्हटलं तर वावगटणार नाही, कारण मुख्यमंत्री एमपीएससी ठाम होते वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्यावर। काय नेमकं अजित पवारांनी म्हटलेलं आहे या चर्चेदरम्यान? हेमाली, एमपीएससी परीक्षेचा जो मुद्दा आहे, या एमपीएससी परीक्षेच्या संदर्भात सध्या जी संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, तो मुद्दा आज पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला। विधान परिषदेतल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तसंच एनसीपीच्या सदस्यांनी ही मागणी केली की ही परीक्षा पुढे ढकलली जावी। आज उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेमध्ये होते, त्यांनी या विषयावर भाष्य करताना असं म्हटलेलं आहे की या परीक्षेच्या जी घेतली जाणार आहे त्या वेळापत्रकावर संभ्रमावस्था असल्यामुळे ही परीक्षा कधी घेतली जाईल यावर संभ्रमावस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। 5 ते 10 दिवस परीक्षा पुढे ढकलण्याने कोणाचंही कसलंही नुकसान होणार नाही आहे, तसंच ही परीक्षा पुढे ढकलली जावी या मताशी मी व्यक्तिगतपणे सहमत आहे। एकूणच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये जो संघर्ष, स्पर्धा किंवा मतभेद आपल्याला दिसून येतात, एमपीएससीच्या परीक्षेच्या माध्यमातूनही हे मतभेद जे आहेत ते पुन्हा एकदा उघड झालेले आहेत। काल मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये जी भूमिका मांडली होती त्यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा या वेळेनुसारच होतील अशा पद्धतीचं धोरण किंवा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केली होती। एमपीएससी आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर जी आपली चर्चा झाली, एमपीएससी आयोगाला वाटते की ही परीक्षा घेण्यास आपल्याला कुठची अडचण येणार नाही तशी खात्री त्यांनी दिल्यामुळे एमपीएससीची परीक्षा वेळेवर घेतली जाईल अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती। मात्र आज उपमुख्यमंत्र्यांकडून जे विधान आलेलं आहे किंवा विधान परिषदेत त्यांनी जी भूमिका मांडली आहे त्यामुळे या दोघांमध्ये असलेले जे मतभेद आहेत ते पुन्हा एकदा उघड झालेले आहेत। उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की आज संध्याकाळी जी कॅबिनेटची बैठक आहे त्यामध्ये या ही जी आपली भूमिका आहे ती कॅबिनेटच्या बैठकीमध्येही आपण मांडू। मात्र एका बाजूला उपमुख्यमंत्री म्हणतायत की ही परीक्षा पुढे ढकलली जावी आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री म्हणतायत की ही परीक्षा वेळेनुसारच होईल। आणखी संभ्रमावस्था एकीकडे मुख्यमंत्री ठाम आहेत, दुसरीकडे उपमुख्यमंत्री यांनी ही स्पर्धा ही परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते असं म्हटलेलं आहे, पण नेमकं या परीक्षेबाबत कोणता निर्णय होण्याची अपेक्षा आहे, काय याबाबत अधिक चर्चा आहे, परीक्षा पुढे ढकलली जाईल किंवा नाही, काय वाटतंय? हेमाली, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं की एमपीएससीच्या परीक्षेचा मुद्दा आपल्याला प्रतिष्ठेचा करायचा नाही, एकूणच विद्यार्थ्यांचं जे हित आहे किंवा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही अशा दृष्टीनेही निर्णय घेण्यात येईल। 1 ते 2 दिवसात या प्रकरणी आपण संपूर्ण माहिती घेऊ नेमकी काय परिस्थिती आहे, कारण एमपीएससी आयोगाकडून ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आलेली आहे त्याबाबतीतली सर्व तयारी एमपीएससी बोर्डाकडून झालेली आहे। मात्र समजा जर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असेल तर विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका होती। कुठे ना कुठेतरी एक डळमळीत भूमिका, जे स्पष्टपणे भूमिका घेण्याची गरज आहे, कारण एमपीएससी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहिलेले भूमिका घेण्याची गरज आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न एक अत्यंत महत्वाची अशी ही परीक्षा मानली जाते एखाद्या विद्यार्थ्याच्या करिअरसाठी। नक्कीच नेमका काय निर्णय होतोय सरकारकडून पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद दिनेश। 24 तास एक पाऊल पुढे।